आणि आणखी एक मोठी बातमी, भाजप राज्यात लोकसभेच्या 32 जागा लढवणार का असा प्रश्न निर्माण होतोय, कारण दिल्लीतील भाजप बैठकीमध्ये 32 जणांचा आढावा घेतला जाणार असल्याची माहिती मिळते. शिंदे गट 10, अजित पवार गट 6 इतक्या जागा लढणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. लोकसभेमध्ये शिंदे गटाला 10 तर अजित पवार गटाला 6 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर भाजप 32 जागा लढवणार का असा प्रश्न निर्माण होतोय, कारण 32 जागांचा आढावा भाजपकडून घेतला जाणार आहे. संदीप राजगोळकर माझे सहकारी आपल्यासोबत जोडले गेलेत अधिक माहिती देण्यासाठी. संदीप, सुमित, 11:30 वाजता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या उपस्थितीत आज एक राजधानी दिल्लीतल्या भाजप मुख्यालयामध्ये महत्त्वपूर्ण बैठक होते आणि या बैठकीसाठी चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, अतुल सावे, हर्षवर्धन पाटील, राधाकृष्ण विखे पाटील हे दिग्गज नेते जे आहेत भाजपमधले ते राजधानी दिल्लीमध्ये दाखल झाले आहेत. आपल्याला सूत्रांकडून अशी माहिती मिळते 16 जागा ह्या मित्रपक्षांना दिल्या जाणार आहेत, म्हणजेच अजित पवार यांच्या पक्षाला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला, आणि उर्वरित 32 जागा ज्या आहेत त्या 32 जागांबाबत आजच्या बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहे, ज्यामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघ देखील असणार आहे. बारामती अजितदादांना द्यायचं की भाजप स्वतःकडे ठेवणार याबाबत देखील आज महत्त्वपूर्ण चर्चा होऊ शकते. मात्र जे नेते आज दिल्लीमध्ये बैठकीसाठी आलेले आहेत त्यांना मतदारसंघ जे आहेत ते वाटून देण्यात आले आहेत. एका नेत्याकडे 3 ते 4 लोकसभा मतदारसंघ जे आहेत ते देण्यात आले आहेत आणि त्यानुसार मतदारसंघ निहाय ही सगळी चर्चा जे पी नड्डा यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे. साधारणतः 11:30 ते 1:30 वाजेपर्यंत 1.5 ते 2 तास ही बैठक चालणार आहे. त्यामुळं 32 जागांपैकी आज जे शिक्कामोर्तब आहे ते कदाचित किंवा प्राथमिक चर्चा जी आहे ती महाराष्ट्रातल्या लोकसभेच्या जागांसंदर्भात आजच्या बैठकीमध्ये होऊ शकते. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.